ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्यानं हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून आज त्यांचा राजीनामा मंजूर झालाय. उच्च न्यायालयानं कान टोचल्यानंतर अखेर मुंबई महानगरपालिकेनं शुक्रवारी शिवसेनेच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ऋतुजा लटके यांना राजीनाम्याचं पत्र सुपूर्द केलंय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आपला राजीनामा स्वीकारत आहोत असं महापालिकेनं पत्रात नमूद केलंय. यानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना टोला लगावलाय. राजीनाम्यासाठी संघर्ष करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी इतकी वर्ष पालिकेत लिपिक म्हणून काम केलं, पण राजीनाम्यासारख्या गोष्टी आयुक्तांपर्यंत नेल्या जातात याचंच मला आश्चर्य वाटतं, अशी खोचक टिप्पणी ऋतुजा लटके यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.